थोडंसं प्रशासनाकडे काही लोक घाबरतात यायला, किंवा आपल्याला काही असं झालं आणि आपल्याला मग 14 दिवस राहावं लागेल असं त्यांना कुठेतरी भीती वाटते आहे. पण मला वाटतं समुपदेशनाची याच्यात फार गरज आहे. जी व्यक्ती आमच्याकडे आलेली नाही त्याला समुपदेशन करणं फार कठीण जातं. म्हणून या ठिकाणी एक सिव्हिल ऑर्गनायझेशनची एक इनिशिएटिव्ह आहे निर्मया भव म्हणून. ही सुद्धा ह्या मुलांनी फार चांगलं काम केलेलं आहे. जाधव आणि त्यांचे मित्र आहेत, त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी स्वतःहून हा पुढाकार घेऊन एक इनिशिएटिव्ह केलेली आहे आणि त्यांचे ते वेबसाईट आणि ह्याचे नंबर देत आहेत की समुपदेशन जे आहे या समुपदेशनामध्ये सिव्हिक सोसायटीसुद्धा समोर येताना इथे दिसते आहे. मला अजून एक फार पॉझिटिव्ह गोष्ट सांगायला पाहिजे आहे की 19 तारखेला काल मोठा लग्नांचा ठोक होता. असं असताना सुद्धा बहुतांश लोकांनी लग्न एकतर पुढे ढकललीत किंवा जी काही लग्न झाली ती अत्यल्प वऱ्हाड्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहेत. तर नागपुरात काल आम्ही फिरलो त्यावेळेला बरेचसे रेस्टॉरंट, मॅक्झिमम रेस्टॉरंट हे बंद होते. दारूची दुकानं ह्या ठिकाणी बंद झालेली आहेत. पानठेल्यांचं सुद्धा सगळं बंद झालेलं आहे. थोडक्यात नागपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक फार चांगलं लोकांचा प्रतिसाद आम्हाला इथे मिळत आहे असं मी निश्चितपणे आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो. सचिवांनी याबाबतचे निर्देश कालच दिलेले आहेत आणि त्याच्या मागचं तर्क असं आहे की नागपुरात जी काही लोक आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सनी येतात तर ह्या लोकांनासुद्धा आम्हाला जे आहे इथेच 14 दिवसांचं क्वारंटाईन आजपासून आम्ही करतो आहोत. त्यांना आम्ही त्यांच्या राज्यात जाऊ देत नाही कारण आपल्याकडे आपल्याला कल्पना आहे की नागपूरवरनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणारे बरेच लोक या ठिकाणी येतात आणि इथून पुढे त्यांचा प्रवास त्यांच्या राज्याकडे होत असतो. तर ह्याकरता आणि तिकडच्या राज्यातूनसुद्धा जर कुणी रायपूरला आले असतील आणि ते नागपूरचे रहिवासी असतील तर त्यांनासुद्धा तिकडे सामनाबद्दलचं जे आहे त्या सूचना शासनातर्फे दिल्या जाणार आहेत. आणि म्हणून त्याकरता चेकपोस्टवर डॉक्टर, पोलीस आणि RTOच्या आम्ही ड्युटीज लावतो आहोत. आसपासचे इथले जे राज्य आंतरराज्यीय जे चेकपोस्ट आहेत त्याच्यावर तशा व्यवस्था केली जात आहे. जे रुग्ण आढळले होते ते तर आता करोना मुक्त झालेले आहेत, त्यांचा संसर्ग संपलेला आहे. त्यांची पहिली टेस्ट जी पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर त्यांना आपण ॲडमिट केलेलं होतं मेयो हॉस्पिटलमध्ये. आणि त्यानंतर राहिलेले जे 3 पेशंट आहेत त्यांची जी टेस्ट झाली तर त्यामध्ये त्यांची एक एक टेस्ट झालेली आहे. त्याच्यातले 2 रुग्णसुद्धा हे निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यांची दुसरी टेस्ट आज होते आहे. कारण पहिली पॉझिटिव्ह टेस्टच्या नंतर त्यांना 2 वेळा परत टेस्ट केलं जातं आणि त्याच्यात 48 तासांचं अंतर ते ठेवल्या जातं. तर त्याच्यात त्या उरलेल्या 2 टेस्टमध्ये जर ते निगेटिव्ह जर आल्यात तरच त्यांना आपण संसर्गमुक्त झाल्याचं घोषित करत असतो. नाही, ती प्रोसिजर जी आहे ते तर प्रोटोकॉल मेडिसिन डॉक्टर जे आहेत तिथे मेडिकलचे जे डॉक्टर आहेत ते निश्चित करतील. परंतु त्यामध्ये एवढं निश्चित आहे की त्यांना आपल्याला अजूनही ठेवणार आहेत त्या ठिकाणी आणि त्यांची पूर्ण देखभाल त्या ठिकाणी ते करतायत. मला एकच आव्हान सगळ्यांना करायचं आहे की आपण नागपूरमध्ये जी काही गर्दी कमीत कमी व्हावी या दृष्टीने जी पावलं उचललेली आहेत त्याला कृपया नागरिकांनी एक मदत करावी. माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आता रविवारला जनता कर्फ्यू म्हणून म्हटलेलं आहे. खरं म्हणजे ही सगळ्यांनी आपापल्या स्वतःसाठीच करायची व्यवस्था आहे आणि त्याकरता आपण निश्चितच सहकार्य कराल प्रशासनाला अशी अपेक्षा आहे. ही काही बंदीचं जे विषय आहे तो एवढ्यासाठी आहे की लोकांनी एकत्र येऊ नये, परंतु ह्या ज्या सेवा ज्या आहेत ह्या सेवा तर आपल्याला द्याव्या लागतील. जसं आता काही हॉटेल्समध्ये रेसिडेन्शियल व्यवस्था असते त्यांना त्यांचं रेस्टॉरंट तेवढ्यासाठी तरी सुरूच ठेवावं लागतं. किंवा झोमॅटो आणि ह्या इतर ज्या स्विगीसारख्या ज्या हे आहेत त्या सुरू राहिल्या तर हरकत नाही, कारण त्या ठिकाणी लोकांचं जमाव किंवा लोकांची गर्दी त्या ठिकाणी होत नाही. ही एक व्यक्ती लोकांना आपापल्या घरी ती व्यवस्था जे काही आहे त्या व्यवस्थेच्या माध्यमातून पोहोचवतो आहे, त्याच्यात गर्दी कुठं होत नाही. गर्दी टाळणे हा उद्देश आपला आहे. निश्चितपणे त्याबद्दलचं पोलीस विभागातर्फे कारवाई केली जाईल.